मानव समाचार मानवता के हक में आपण पाहत आहात मानव समाचार मराठी। पाहूया ठळक बातम्या। घरपोडी करणारा अटल गुन्हेगार हसन कुट्टी ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात, घरपोड्या करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद। घरपोडीचे 10 गुन्हे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश। दिनांक 24/2/2024 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इगतपुरी पोलीस स्टेशन हद्दीत मुंबई आग्रा महामार्गावरील तळेगाव शिवारात कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझाचे किचनच्या खिडकीचे गज कापून हॉटेलमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम तसेच काउंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मध्य असा एकूण 2,41,000 मुद्देमाल घरफोडी चोरून नेल्याबाबत इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 38/2024 भादवी कलम 457-380 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। मागील 2 महिन्यामध्ये इगतपुरी घोटी परिसरात वरील घटनेप्रमाणे हॉटेल स्वाईन शॉप मध्ये घरफोड्या करून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य चोरल्या प्रकरणी घरफोडीचे एकूण 4 गुन्हे दाखल झाले होते। नाशिक क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गंभीर तसेच नावघड गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथका सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील घरफोडीचे गुन्ह्यामधील आरोपितांचे गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून माहिती घेतली असता नजीकचे कालावधीत नाशिक शहर व मालेगावातील घरफोडी करणारे काही सराईत गुन्हेगार नुकतेच जामिनावर सुटलेले असून सध्या क्रियाशील आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपासाची चक्रे फिरवून नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन हमजा कुट्टी व 45 वर्ष या सतत 3 दिवस रात्र पाळत ठेवून शिताफीने ताब्यात घेतले। सदर आरोपीस वरील गुन्ह्याचे तपासात विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाशिक शहर व मालेगावातील साथीदारांसह वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। ताब्यात घेतलेल्या आरोपितांची नावे हसन हमजा कुट्टी वय 45 वर्ष, दुसरा आहे दिलीप रुमाल सिंग जाधव वय 23 वर्ष, तिसरा आहे अनिल छत्तर सिंग डावर मुस्तफा अब्दुल अन्सारी वय आहे 25, पाचवा आहे सय्यद इस्माइल सय्यद जहूर वय 42 वर्ष राहणार मालेगाव, सहावा आहे सईद शेख मजीद उर्फ सईद बुड्या वय 34 वर्ष राहणार जमहूर नगर मालेगाव, सातवा आहे मोहम्मद असलम अब्दुल सत्तार वय 38 राहणार अख्तराबाद मालेगाव जिल्हा नाशिक, आठवा आहे सय्यद निजाम सय्यद अनवर वय 40 वर्ष राहणार आयशा नगर मालेगाव जिल्हा नाशिक, नववा आहे हनीफ खान इकबाल खान वय 32 राहणार जमहूर कॉलनी मालेगाव, दहावा आहे शेख तौसिफ शेख सुलेमान उर्फ पापा फिटिंग वय 26 वर्ष राहणार नुमानी नगर मालेगाव जिल्हा नाशिक। वरील सर्व आरोपितांना मालेगाव शहर व नाशिक शहरातील फुले नगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले। वरील गुन्ह्यांचे समांतर तपासात त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी खालील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। नंबर 1 घोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 623/2023 भादवी कलम 457-380। नंबर 2 घोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 572/2023 भादवी कलम 457-380। इगतपुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 32/2024 भादवी कलम 457-380। चौथी आहे इगतपुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 38/2024 भादवी कलम 457-380। पाचवी आहे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन जलगाव गुन्हा रजिस्टर नंबर 20/2024 भादवी कलम 457-380। पाचवी आहे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन जळगाव गुन्हा रजिस्टर नंबर 20/2024। पाचवी आहे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन जळगाव गुन्हा रजिस्टर नंबर 20/2024 भादवी कलम 457-380। सहावी आहे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन जलगाव गुन्हा रजिस्टर नंबर 25/2024 भादवी कलम 457-380। चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे गुन्हा रजिस्टर नंबर 29/2024 भादवी कलम 457-380। राहुरी पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर 202/2024 भादवी कलम 457-380। राहुरी पोलीस स्टेशन अहमदनगर गुन्हा रजिस्टर नंबर 198/2024 भादवी कलम 379। दिंडोरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 102/
2024 भादवी कलम 457-380 सदर गुन्ह्याचा मास्टर माइंड हसन हमजा कुट्टी याच्यावर घरफोडीचे एकूण 32 गुन्हे दाखल असून त्यापैकी 7 गुन्ह्यांमध्ये त्याला दोषसिद्ध झाला आहे. तसेच सदर गुन्ह्यातील आरोपी शेख तौसिफ शेख सुलेमान उर्फ पापा फिटिंग हा मालेगावातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून दरोडा जबरी चोरी यासारखे गंभीर 6 गुन्हे दाखल आहेत. यातील ताब्यात घेतलेले इतर सर्व आरोपी हे आंतरराज्यीय गुन्हेगार असून त्यांच्यावर दरोडा घरफोडी चोरी असे गुन्हे दाखल असल्याने निष्पन्न झाले आहे. यातील आरोपी हसन कुट्टी याने मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटल्यावर त्याने वरील साथीदारांसह घरफोड्यांचे सूत्र सुरू केले होते. यातील आरोपीतांनी कबुली दिल्यावरून घरफोडीचे एकूण 10 गुन्हे उघडकीस आले असून सदर आरोपींनी वरील गुन्ह्यामध्ये चोरून नेलेले विदेशी मद्य मोटरसायकल मोबाईल फोन तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले एर्टिंगा व इतिहास कार आणि आरोपी हसन कुट्टी याने चोरीच्या पैशातून विकत घेतलेली मोपेड दुचाकी असा ऐकून सुमारे 12 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वरील आरोपीतांना इगतपुरी घोटी व दिंडोरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्यामध्ये हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करणारे आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक करून घरफोडीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. सदर आरोपीतांकडून घरफोडीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील नाना शिरोळे सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस हवालदार चेतन संवत्सकर प्रवीण सानप किशोर खराटे हेमंत गरुड सतीश जगताप पोलीस नायक विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिराम नरेंद्र कोळी सुभाष चुपडा शरद मोगल पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी दत्ता माळी तसेच विशेष पथकातील पोलीस हवालदार संतोष हजारे पोलीस नायक विजय वाघ सुनील पाडवी चंद्रकांत कदम यांच्या पथकाने वरील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून कामगिरी केली आहे. पुढील बातम्यांसाठी पाहत राहा मानव समाचार मराठी सत्य नेहमी सत्यांसोबत.